हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो, आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, दहीहंडी उत्सव आज आपल्याकडे सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होता. परंतु पारंपरिक जो दहीहंडी उत्सव ह्याचं काहीतरी इव्हेंट केलं जातं आणि हे इव्हेंट न करता पारंपरिकता जपून आज देखील हे दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात पार पाडलं जातं. अशी 1.5 लाखाची हंडी वैयक्तिक घराचं मोठा कुटुंब कदम कुटुंब गडीतामणे गावात खालचीवाडीवर आज आपण जाणार आहोत. तर चला मग जाऊया, या गावचं ह्यो कार्यक्रम कसं चाललं जातं बघूया. चला बघूया पारंपरिक दहीहंडी असतो. देवगडमध्ये तुम्ही तळे बाजारमध्ये गेलात, तळे बाजार हायस्कूलच्या समोरून जाणारी ही रस्तो खूप सुंदर असो रस्तो निसर्गरम्य अशा ठिकाणातून जाणारो थेट एका पुलावर येतं आणि ह्या पुलच बागतळवडे तळवडे आणि गडीतामणे ह्या गावांका जोडतात. तर या पुलावरून समोर गेलात की सुंदर असा डोंगराच्या कुशीत वसलेला गडीतामणे गाव, दोन डोंगर मधून वाहणारी झुळझुळ अशी नदी, एखाद्या चित्रात बघूचा असा गाव. गावाचा ग्रामदैवत राठेश्वराक नमस्कार केलात की त्याच्या पुढेच काही अंतरावर खालचीवाडी. या खालचीवाडीवर आज आपण बघणार आहोत कृष्ण जन्माष्टमीच्या दहीहंडी कशी फोडतो. चला तर मग बघूया ही दहीहंडी. आपण कदम कुटुंबियांच्या घरी लाव, 1.5 लाखाची दहीहंडी या खूप सुंदर सुंदर उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. चला तर बघूया दहीहंडी. मान्यवरांचा सत्कार चालू हा. या गावाची आजपर्यंत अरचलेली परंपरा म्हणजे या ठिकाणी एक वेळ चतुर्थीक लोक नाहीले तरी खास करून चाकरमानी दहीकाल्यात गोकुळाष्टमीच्या वेळी नक्की गावात येतो. खूप सुंदर असा गाव. तर या ठिकाणी आपण श्रीकृष्णाची जी पूजा केली आहे ती मूर्ती बघतो. सगळ्यांची लगबग चालू आहे, काही जण दर्शन घेण्यात दंगत तर घरातली मोठी माणसं जी आहेत ती आवरावर करतात. बाहेर तरुण मंडळी ढोलताक्यावर ताशावर ठेको धरलेली आणि मोठी मंडळी ह्या सगळ्या कार्यक्रमावर नजर ठेवून जसं जसं कार्यक्रम पुढे जाईल तसं तसं सुसूत्ररित्या कसं काय पार पाडत ह्या बघतात. चला तर मग
वर्षातून दोन दिवस आनंदाचे घेऊन येणारो कृष्ण आज पुन्हा आपल्या घरी जाणार होतो. सगळेजण कृष्णाची निरोप घेण्याची तयारी करत होते, तर बाहेर दहीहंडी फोडाचा कार्यक्रम देखील जवळ येलो होतो. तर चला मग बाहेर दहीहंडी फोडतात ती बघूया कशी काय फोडतात ती. Thank you.
घरातील माऊली जड अंतःकरणानं आपल्या कृष्णाचा निरोप घेत होती. तिचंही मन भरून इल्लं. का कुणास ठाऊ, पण ज्यावेळी कृष्ण बाहेर काढलेने त्यावेळी जसे माणसांचे डोळे पाणावले तसे आकाशाचे पण डोळे पाणावले आणि जोरदार पाऊस चालू झालो. तरी देखील तरुण मंडळीचा उत्साह कायमच होतो. तर अशा प्रकारे अखेर शेवटी सगळेजण विसर्जनाक निघाले. आता कृष्ण विसर्जन आपण जे येताना नदीवर शूटिंग केलं त्या ठिकाणी गेले. जागर 2 दिवस खूप गजबजलेला होता. त्यातली एक एक माणसा बाहेर पडाक लागली. उद्या मुंबईवाली जातील. पुन्हा घर शांत होईल आणि ह्योच आनंद घेऊन पुढचा वर्षभर पुढील कामाक ऊर्जा देण्याचं काम कृष्ण करून गेलो. तर आता पुढच्या वर्षी पुन्हा वाट बघणार. विसर्जनाक चालले आहेत. रस्त्यात जेवढी घरं येतात, जेवढी वाडी येतात, त्या त्या ठिकाणी माणसं येऊन येऊन दर्शन घेतात. प्रसादी देखील तेवढीच वाटली जातं. तर चला मित्रांनो, आता विश्रांती घेत आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय.